देशामध्ये लॉकडाऊन आहे, एकही प्रवासी गाडी रुळावरून धावत नाहीये आणि अशा वेळी मुंबईहून एक गाडी इगतपुरी स्थानकात पोहोचली आणि नंतर काय झालं तुम्हीच पहा. देशभरातील रेल्वे सेवा बंद असताना इगतपुरी स्थानकात चक्क पंजाब मेल दाखल झाली. या गाडीत थोडे थोडके नव्हे तर 3 ते 4 हजार प्रवासी होते. इगतपुरीला गाडी थांबताच ते गाडीतून उतरले आणि पांगले. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी त्यांना अडवलं आणि पोलीस प्रशासनाला कळवलं. इगतपुरी शहरातल्या नागरिकांनी पत्रकारांनी फोन केला की अशी अशी ट्रेन आलेली आहे, तर मी रेल्वे पोलीसला फोन करून खात्री केली. तर त्याच्यामध्ये रेल्वेचे जे स्टाफ होता 195 लोक अलाउड होते ते होते. त्या व्यतिरिक्त असं आढळलं की 300-400 लोक आणखी इलिगली प्रवास करत आहेत. कोणाच्या परवानगीने ट्रेन सोडलेली आहे याची खात्री केली असता त्यांनी सांगितले की आम्ही परत मुंबईला CST ट्रेन रवाना करत आहोत. धक्कादायक बाब म्हणजे यातले अनेक जण हे रेल्वे किंवा IRCTC कर्मचारी असल्याची बाब स्टेशन मास्टरांनी मान्य केली. त्याचवेळी गाडीतून अनेक परप्रांतीय देखील आल्याचं समोर आले. इसमें वही कर्मचारी हैं जो रेल्वे से रिलेटेड हैं, जैसे कुछ है IRCTC के कर्मचारी हैं, कुछ कॅन्टीन के वेंडर कर्मचारी हैं. यातल्या काही जणांना परत पाठवल्याचा दावा करण्यात आला खरा, मात्र अनेक जण निसटून पायी नाशिककडे निघाले. Z24 प्रतिनिधींनी त्यांच्याकडे विचारणा केली असता ट्रक बंद पडल्यामुळे चालत निघाल्याचं ते सांगत होते. बोला थोडा तुम लोग चलते रहो, रुको मत की पुलिस वाला मारेगा, इसके लिए हम लोग थोडा चल रहा है सेफ्टी के लिए. हाँ सेफ्टी, हाँ गाड़ी से निकल जाएगा. मुंबई से है, कहाँ पे जाना है आपको? यूपी सिद्धार्थ नगर, यूपी उत्तर प्रदेश. तो अभी यहाँ पे पैदल क्यों जा रहे हो आप? ओ गाड़ी खराब हो गया था. कौन सा गाड़ी? चारपहिया था. रिकामी गाड़ी इगतपुरीकडे पाठवल्याचा दावा करण्यात येत असला तरी यात हजार लोक कसे आले? रेल्वे कर्मचाऱ्यांना या गाडीतून जाण्याची परवानगी दिली होती का? परवानगी नसेल तर अवैधपणे गाडीत शिरलेल्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार? गाडी इगतपुरीला जाणार आहे याची खबर आत घुसलेल्या परप्रांतीय कामगारांना कुणी दिली? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. योगेश खरे, Z24, इगतपुरी, नाशिक.